श्री स्वामी समर्थ मी मिनल तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आज आहे कमला एकादशी ही अधिक महिन्यातली एकादशी आहे आणि ही दर तीन वर्षातनं एकदाच येते तर आजच्या दिवशी आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे आपल्या मुलांचे जे काही प्रॉब्लेम असतील मुलं हट्टी आहेत मुलं चिडचिड करतात सांगितलेलं ऐकत नाही त्यासाठी हा जो उपाय आहे तो खूप प्रभावशाली उपाय आहे मुलं जर अभ्यासामध्ये मुलांचं लक्ष लागत नाही मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी यासाठीसुद्धा हा उपाय खूप उपयोगी ठरणारा आहे तसेच मुलांच्या नोकरीमध्ये जरी काही अडचणी असतील मुलं व्यवसाय करत असतील त्यांच्यामध्ये पण काही अडचणी असतील तर प्रत्येकाईने मुलांसाठी हा एक उपाय अवश्य करा या एकाच उपायामुळे मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणी दूर होतील हा उपाय आपण कमला एकादशीच्या दिवशी म्हणजे आज दिवसभरामध्ये कधीही करू शकतो पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि उपाय काय आहे हा हा उपाय बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुमची मुलं लहान असतील किंवा मोठी असतील नोकरी करत असतील किंवा त्यांच्या स त्यांचे लग्न झालेले असतील त्यांच्या संततीप्राप्तीसाठी काही अडचणी येत असतील तरीही तुम्ही हा प्रत्येक आईने हा उपाय करू शकतात तर भगवान विष्णूला सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळशी म्हणूनच आपण तुळशीला विष्णूप्रिय असं म्हणतो तुळशीचे जे काही आपण उपाय करू ते शंभर टक्के उपयोगी असतात प्रभावशाली असतात म्हणूनच तुळशीला अशी एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे की ज्यामुळे तुमच्या मुलांची जे काही प्रॉब्लेम असतील ते सर्व प्रॉब्लेम दूर होतील तुम्हाला हा उपाय करताना एक दिवा लागणार आहे दिवा तुम्ही पणतीही घेऊ शकता सा घरामध्ये स्टीलचा असेल तर स्टीलचाही घेऊ शकता किंवा तुम्ही कणकेचा बनवला तरीही चालेल आणि त्यासोबत लागणारे आपल्याला नऊ वाती दिवा आपल्याला थोडा मोठा घ्यायचा आहे म्हणजे ह्या ज्या नऊ वाती आपण घेतलेल्या आहेत त्या नऊ वाती आपल्याला पूर्ण त्या दिव्यामध्ये आपल्याला लावायच्या आहेत म्हणून आपल्याला दिवा थोडा मोठाच पाहिजे जर पणतीमध्ये बसल्या तर ठीक नाही तर मग तुम्ही कणकेचा बिना मीठ टाकता हळद टाकून आपल्याला हा दिवा बनवायचा आहे आणि ह्या नऊ वाती ह्या फुलवाती आपल्याला घ्यायच्या आहेत तर ह्या नऊ फुलवाती घेतल्यानंतर जो दिवा आपण घेणार आहेत त्या दिव्याच्या मधोमध आपल्याला एक फुलवात लावायची आहे आणि त्याच्या आजूबाजूने म्हणजे दिव्याच्या कडेने आपल्याला इथे आठ फुलवाती समान म्हणजे बरोबर आपल्याला इथे लावून घ्यायच्या आहेत आणि एक मध्ये अशा नऊ वाती आपल्याला या दिव्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत या आठ वा फुलवाती म्हणजे आठ डिशांच्या आठ फुलवाती आहेत आणि हा दिवा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपानेच लावायचा आहे त्यामुळे ह्या दिव्यांमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकून घ्यायचं आहे मग तूप टाकल्यानंतर आपल्याला हा दिवा आपल्या देवघरासमोर म्हणजे देवघरात प्रज्वलित करायचा आहे ह्या पूर्ण ज्या नऊ वाती आपण त्या दिव्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्या नऊ वाती आपल्याला पूर्ण प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत मग हा दिवा देवघरामध्ये आपण प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला तो दिवा उचलून आपल्याला आपल्या जिथे तुळस आहे ते आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे आणि हा दिवा घेऊन आपल्याला तुळशीजवळ गेल्यानंतर तुळशीजवळ हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि आपल्या मुलांसंबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणी आपण तुळशी मातेला बोलून दाखवायच्या आहेत आणि आपली इच्छा सांगायची आहे आणि तिथे आपल्याला तुळशीची हळदी कुंकू वाहून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे फक्त दिवा प्रज्वलित करताना आपल्याला तुळशीला आज पाणी घालायचं नाही आहे आणि तुळशीला हातसुद्धा लावायचा नाही आहे फक्त आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशीसमोर आपल्याला प्रार्थना करायची आहे तुळशीला आपल्याला हातसुद्धा लावायचा नाही आहे हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे हा नऊ वातींचा दिवा आपल्याला आज तुळशीसमोर लावायचा आहे हा उपाय फक्त वर्षात तीन वर्षातनं एकदाच करता येतो आणि आज करता येणार आहे आणि ह्या उपायाचा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल म्हणजे मिळेलच ह्या उपायामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन जे काही मुलांचे प्रॉब्लेम आहेत जे काही मुलांच्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणी दूर करतील आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित केल्यानंतर तुळशीजवळ आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळेला इथे जप करायचा आहे अशा प्रकारे आपल्या मुलगा किंवा मुलगी जो कोणी आहे त्याच्यासाठी आपल्याला हा साधा सोपा उपाय करायचा आहे तर तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की करून बघा आणि तुमच्या मुलांची प्रगती अनुभवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद